शासकीय अधिकारी सहकार्य केलं त्याबद्दल पोलीस अधिकारी प्रशासनाचे या ठिकाणी मनापासून आभार. तरी सर्वांना सर्वांच्या वतीने मी भाजी बाजारच्या महिला मंडळ असो विश्वस्त असतो यांच्यातर्फे मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी बाहेर गावावरून जे श्रावक श्राविक आलेले आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था कलिकुंड पार्श्वनाथ शेतवा दिगंबर जैन मंदिर एन 9 शिरकोवाले बडे बाबा या मंदिरमध्ये केलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी पोहोचायचं आहे. बाहेर गावावरून जे श्रावक श्राविका आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था शिरकोवाले बडे बाबा कलिकुंड पार्श्वनाथ जैन मंदिर शिरको भारत का बच्चा बच्चा विद्यासागर की जय बोलेगा. भारत का बच्चा बच्चा विद्यासागर की जय बोलेगा. घर घर में अब एक ही नाम जय गुरुदेव. घर घर में छत्रपति संभाजी नगर के आंदोलन में वाशिम से लगभग 1000 से ज्यादा श्रावक श्राविका जैन बंधु यहाँ पर आए हैं. आज शिरपुर नगरी में बाल ब्रह्मचारी भैया पर जो झूठे लांछन लगाए जा रहे हैं उस विषय पर हम निषेध व्यक्त करते हैं और हमारे दिगंबर समाज के लिए हमारा संगठन कायम रहेगा. सनातन दिगंबर जैन धर्म की जय. अंतरिक्ष पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर शिरपुर येथील प्रश्नाबाबत आणि तिथल्या दिगंबर जैन मूर्तीवर होणाऱ्या अतिक्रमणाबाबत सातत्यानं उपोषण निदर्शनं मोर्चे सगळे झाले तरी पण दखल घेतली जात नव्हती म्हणून प्रशासनाच्या वतीनं दखल न घेतल्यामुळं संभाजीनगर इथून आज आम्ही हे आंदोलन केलेलं आहे निदर्शनं केलेलं आहे आणि 5 वाजेपर्यंत आमचं लाक्षणिक उपोषण सुरू होणार आहे. या उपोषणासाठी वाशिमवरून 1000 लोक इथं आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा इथं सहभाग घेतलेला आहे. आंबड अमरावती मालेगाव वडोद बाजार विविध ठिकाणाहून या लोकांनी इथं सहभाग घेऊन आमच्या आंदोलनात सहभागी होऊन त्यांनी आमच्या विनंतीस मान देऊन या प्रश्नी वाचा फोडण्यासाठी आम्हाला मदत केली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. होत असलेल्या अतिक्रमणाविषयी तुम्ही संभाजीनगर येथे धरणे आंदोलन तुमचं चालू आहे तर याबाबत येथील स्थानिक आमदारांनी भेट दिली का याबाबत काय बोलाल तुम्ही? या ठिकाणी स्थानिक आमदारांनी कुणी भेट दिली नाही. या जिल्ह्याचे माजी खासदार शिवसेना नेते मान्यवर चंद्रकांतजी खैरे यांनी फक्त भेट दिली आणि आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्याबद्दल त्यांचा आम्ही समाजातून आभारी मानलेला आहे. तसेच दिव्यांग राज्यमंत्री दर्जा प्राप्त असलेले मान्यवर बच्चू कडू जे या शहराचे आमदारही नाहीत परंतु त्यांनी आमच्या भावनांना लक्ष दिलं आणि त्यांनी तिथून अचलपूरचे आमदार आहेत ते त्यांनी त्या ठिकाणावरून या ठिकाणी आम्हाला पत्र पाठवून आपला पाठिंबा दाखवलेला आहे त्याबद्दल त्यांचंही बच्चूकडूचं या ठिकाणी मी समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. खंत या गोष्टीची आहे की या शहराचे माजी आमदार मान्यवर राज्यमंत्री आलेले राजेंद्रजी दर्डा हे जैन आहेत. तसेच झांबडसाहेब हे सुद्धा या शहराचे आमदार राहिलेले आहेत माजी आमदार आहेत. तसेच या प्रभागातले गंगापूरचे आमदार जे प्रशांतजी बंब आहेत त्यांनीसुद्धा या तिघांनीसुद्धा या ठिकाणी भेट दिली नाही याची आम्हाला जास्त खंत वाटते. कमीत कमी जैन आमदारांनीसुद्धा तरी या ठिकाणी आम्हाला येऊन भेट देऊन आम्हाला पाठिंबा दर्शवायला पाहिजे होता किंवा आमच्या भावनांची कदर करायला पाहिजे होती परंतु त्यांनी ती केली नाही त्याबद्दल मी समाजावरती त्यांचा निषेध व्यक्त करतो. निवडणुका आल्या म्हणजे त्यांना समाजाची आठवण होते आणि समाजाचं जेव्हा कार्य असतं तेव्हा ते समाजाच्या पाठीशी उभे राहत नाही याची खंत आम्हाला आहे. आता येणाऱ्या विधानसभेला आम्हाला काय निर्णय घ्यायचा तो समाज निश्चितच घेईल. जवळपास 53 ते 54 मतदारसंघामध्ये 7000 ते 60000 जैन समाजाची लोकसंख्या आहे. वाशिम जिल्ह्यामधल्या कारंजा मतदारसंघामध्ये आमचे जैन आमदार पाटणी होते त्याचा त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्या ठिकाणी सतत विरोधी पक्ष असताना सुद्धा त्यांना प्रचंड बहुमताने जैन समाजाच्या जोरावर फक्त त्या ठिकाणी निवडून आणलं होतं. तर असा हा समाज आहे. हा समाज आता पेटून उठलेला आहे. आम्ही वाशिम जिल्ह्यामध्ये जवळपास 30 ते 35000 मोर्चा नेला होता कलेक्टर ऑफिसवर. त्यांना आमच्या मागण्या आम्ही सुपूर्द केल्या होत्या.
परंतु प्रशासनाने दोन मोर्चे काढून एक लाक्षणिक उपोषण करून सुद्धा आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही. म्हणून आता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे आणि प्रत्येक तहसीलमध्ये तहसीलदाराकडे निवेदन देण्याचा हा उपक्रम हाती घ्यावा लागला आहे. तरी आता आम्हाला समाजाचं पूर्ण पाठबळ मिळालेलं आहे. ब्रह्मचारी तात्या भैया आमच्या सोबत आहेत, आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत आहोत. येणाऱ्या 7 तारखेला कोल्हापूरला, नंतर सांगलीला, बुलढाणा, अमरावती, अचलपूर, पनवेल अशा सगळ्या ठिकाणी हे धरणे आंदोलनाचा आणि निदर्शनाचा कार्यक्रम आम्ही सुरू करणार आहोत. आणि आता हा दिगंबर जैन समाज फेटून उठलेला आहे. श्वेतांबऱ्यांच्या अत्याचाराला आम्ही आता कटाळलो आहोत. प्रशासनाचा जो निर्णय होईल तो आम्हाला मान्य राहील, परंतु प्रशासन जे चुकीचं काम करत आहे त्यांच्याबद्दल काही ॲक्शन घेत नाही आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातो त्याबद्दल आम्ही सतत निषेध करत राहिलेलो आहोत. परंतु पोलीस खात्याने आम्हाला आतापर्यंत साथ दिलेली नाही. त्या प्रशासनावर कोणाचा तरी दबाव आहे हे सगळ्यांना माहीत आहे. मी या ठिकाणी त्यांचं नाव व्यक्त करणार नाही, परंतु प्रशासनाने हे पण लक्षात घेतलं पाहिजे की सर्वांसाठी प्रशासन आहे. प्रशासनाचा आम्ही आदर करतो. प्रशासनाचा जो निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहील. पूर्ण नाव सांगा. माझं नाव विलास तुळशीराम जोगी. मी कलिकुंड पाषाणा शैलेश्वर मंदिरचा उपाध्यक्ष आहे आणि छात्रावासचा अध्यक्ष आहे. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.